एके काळी हिरव्यागार शेतात वसलेल्या एका छोट्या गावात स्नेहा नावाची एक तरुण मुलगी राहत होती। स्नेहा एक स्वप्न पाहणारी होती, ज्याचे हृदय आशेने भरलेले होते आणि जिद्दीने भरलेले होते। तिची मोठी स्वप्ने आणि आकांक्षा होत्या, पण तिची विनम्र पार्श्वभूमी तिला ती कधी पूर्ण करू शकेल की नाही याबद्दल तिला शंका निर्माण झाली। एके दिवशी स्नेहाला तिच्या गावातील लायब्ररीतील एक जुने धूळखात पुस्तक अडखळले। पुस्तकात असामान्य व्यक्तींच्या कथा आहेत, ज्यांनी असंख्य आव्हानांना तोंड दिले परंतु त्यांच्या अदम्य भावनेने विजय मिळवला। स्नेहाला या कथांमधून प्रेरणा मिळाली आणि तिला समजले की तिच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची क्षमता तिच्यात आहे। तिच्या नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन स्नेहाने आत्मसुधारणेच्या प्रवासाला सुरुवात केली। तिला रोज सकाळी लवकर उठून वाचन आणि शिकण्याची सवय लागली। तिने विविध विषयांवरील पुस्तके खाऊन टाकली, तिच्या ज्ञानाचा विस्तार केला आणि तिच्या कौशल्यांचा सन्मान केला। स्नेहाला विश्वास होता की ज्ञान ही तिची खरी क्षमता उघडण्याची गुरुकिल्ली आहे। जसजसा वेळ जात होता तसतशी स्नेहाच्या समर्पण आणि चिकाटीला फळ मिळू लागले। तिने तिच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सुरुवात केली आणि तिच्या शाळेत एक हुशार आणि हुशार विद्यार्थी म्हणून ओळखली जाऊ लागली। स्नेहाच्या शिक्षकांना तिची ज्ञानाची तहान आणि तिच्या ध्येयांप्रती तिची अटळ बांधिलकी पाहून आश्चर्य वाटले। तिचे यश असूनही स्नेहाने वाटेत आव्हानांचा सामना केला। असे काही वेळा होते जेव्हा ती भारावून गेली आणि तिच्या क्षमतेवर शंका घेतली, पण तिने कधीच स्वतःची शंका मागे घेऊ दिली नाही। त्याऐवजी तिने स्वतःला पुढे नेण्यासाठी प्रत्येक अडथळ्याचा एक पायरी दगड म्हणून वापर केला। अपयश म्हणजे शेवट नसून शिकण्याची आणि वाढण्याची संधी आहे हे स्नेहाला समजले। वर्षे उलटली आणि स्नेहाच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फळ मिळाले। तिला एका प्रतिष्ठित विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली, जिथे तिने विज्ञानाची आवड जोपासली। स्नेहाचे नाव विद्यापीठाच्या सभागृहात गुंजले, कारण तिने तिच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आणि महत्वपूर्ण शोध लावले। पण स्नेहाच्या यशाने तिला आत्मसंतुष्ट केले नाही। तिचे ज्ञान आणि कौशल्य वापरून जगात बदल घडवून आणण्यावर तिचा विश्वास होता। स्नेहाने पर्यावरणीय आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी स्वतःला समर्पित केले, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक शाश्वत भविष्य घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले। स्नेहाची कहाणी दूरवर पसरली, असंख्य लोकांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रेरित करते। लोक तिच्याकडे लवचिकता आणि दृढनिश्चयाचे प्रतीक म्हणून पाहिले। स्नेहा एक आशेचा किरण बनली आणि इतरांना याची आठवण करून दिली की अटल समर्पण आणि स्वतःवर विश्वास ठेवल्यास काहीही शक्य आहे। आणि म्हणूनच स्नेहा नावाची तरुण मुलगी, जिला एकेकाळी तिच्या क्षमतेवर शंका होती, ती एका विलक्षण व्यक्तीमध्ये बदलली, जिने तिच्या उत्कटतेने, चिकाटीने आणि स्वतःवरच्या अतूट विश्वासाने जग बदलून टाकले। तिची कथा पिढ्यांना प्रेरणा देत राहते, त्यांना आठवण करून देते की त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे धैर्य असेल तरच ते आवाक्यात आहेत। संकलन नाबा भारती।